गणित पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण दिशाज्ञान या प्रकरणावर चर्चा करत आहोत। याच्या आधीचा व्हिडिओ आपला दिशाज्ञान या विषयावर आलेला आहे, तर याच्यामध्ये आपण त्याच्या पुढील गणित पाहणार आहोत। आणि आजचे गणित थोडे वेगळे आहेत, जे पोलीस भरती किंवा याच्या आधी विचारलेले आहेत असे हे प्रश्न आहेत। प्रश्न मजेशीर आहेत, समजून घ्या, कारण की याच्यावर जेवढी आपण प्रॅक्टिस करणार आहोत, जेवढा आपला सराव असणार आहे तेवढे हे गणित सोपी जातात। आणि याच्यावर जर आपण सराव केला नाही तर हे गणित आपले फुकटचे मार्क जे मिळणार आहेत ते गमावणार आहेत। आणि परीक्षेमध्ये एक एक प्रश्न आणि एक एक मार्क हा आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण की आपल्या निवळ यादीमध्ये आपल्याला एक एक प्रश्न मिळवणे किंवा एकत्र करणे फार महत्वाचं आहे। नाही तर आपण एखाद्या किंवा एक दोन मार्कानं जर कटलो तर मग पश्चाताप करण्याशिवाय आपल्याकडे वेळ राहत नाही। तर पहा, आज तीन प्रश्न आहेत इथं व्हाईट बोर्डवर, त्याच्यामधला आपण हा पहिला प्रश्न घेऊ, मग हा घेऊ आणि मग तो घेऊ। इथं काय म्हणते तो, या प्रश्नामध्ये म्हणते, मी एके दिवशी रात्री अभ्यास करीत असताना, म्हणजे पहा रात्री म्हणजे संध्याकाळची वेळ असेल, मी एके दिवशी रात्री अभ्यास करीत असताना वायव्येकडे दिवा होता। आता पहा, मी याच्या आधी तुम्हाला दिशा शिकवलेल्या आहेत, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दिशा शिकलेलो आहोत। मुख्य दिशा किती आहेत? चार आहेत। आणि उपदिशा किती आहेत? चार आहेत। एकूण आठ दिशा आहेत, आणि एक खालची आणि एक वरची, अशा एकूण दहा दिशा आपण मानत असतो। उत्तर आहे, दक्षिण आहे, पूर्व आहे, पश्चिम आहे। नंतर आपण शिकलो होतो उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये वायव्य असते, इकडे ईशान्य असते, आग्नेय असते आणि नैऋत्य असते। इकडून वानर आले नाही, इकडून वानर आले नाही, आपली अशी स्ट्रिक होती। तर पा, हा काय म्हणते, वायव्य दिशेला, वायव्य कडे दिवा होता। आता आपण असं गृहीत धरू की आपण इथं बसलेलो आहो, इथं आपण अभ्यास करून राहिलो। आता ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे, त्याच्यानंतर ही दक्षिण दिशा आहे, ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे। आता आपण इथं बसलेलो आहोत आणि आपण अभ्यास करत असताना दिवा कोण्या दिशेला आहे म्हणते, वायव्य दिशेला आहे। मग आता इथं दिवा आहे, आता हा दिवा आहे, वायव्य दिशेला काय आहे, दिवा आहे। वायव्येकडे दिवा होता व माझी सावली आग्नेयकडे होती। पहा, आता दिवा जर इथं आहे तर तुमची सावली कोण्या दिशेला असणार आहे, निश्चितच आग्नेय दिशेला, आग्नेय। दिवा वायव्येकडे होता, वायव्य, आणि माझी सावली म्हणते आग्नेयकडे होती। मग काय म्हणते तो, माझा डावा हात आग्नेय कडे होता तर अभ्यास करताना माझा चेहरा कोणत्या दिशेला होता, जे अभ्यास करत असताना म्हणते माझा चेहरा कोण्या दिशेला होता सांगा। आता पहा, याचा डावा हात कोणता, हात डावा हात आग्नेयकडे आहे। आता मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे, प्रश्नात जे काही म्हटलं तिथं आपण स्वतःला ठेवायचं आहे, काय करायचं आहे, स्वतःला आपण तिथं ठेवायचं आहे। आता जर आपण विचार केला, आपण इथं बसलेला आहो, आता डावा हात आपला आग्नेयकडे पाहिजे, म्हणजे असं बसलेला असणार आपण, असं डावा हात आग्नेयकडे, उजवा हात वायव्येकडे म्हणजे दिव्याकडे। मग आता माझा चेहरा कुठं असणार आहे, पावर माझा चेहरा या दिशेला असणार आहे। मग सांगा, पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये कोणती दिशा आहे, पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये कोणती दिशा आहे, वानर इकडून आले नाही म्हणजे नैऋत्य दिशा कोणती आहे, नैऋत्य। म्हणजेच माझा चेहरा कोण्या दिशेला होता, तर माझा चेहरा हा नैऋत्य दिशेला होता, कुठं होता, नैऋत्य दिशेला होता। आता पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल, समजला नसेल तर व्हिडिओ मागे घ्यायचा आणि समजून घ्यायचा। नंतर पहा, दुसरा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न काय म्हणते, दुसरा प्रश्न असा आहे की मी एके दिवशी सायंकाळी 6 वाजता ग्रंथालयात अभ्यास करीत बसलो होतो। आता इथं पण हा अभ्यास करत असतानाची अट देत आहे। आता इथं पहा, सकाळ म्हटलं, दुपार म्हटलं की संध्याकाळ म्हटलं, कारण की दुपारी जर म्हटलं तर आपली सावली आपल्या खालीच असते। संध्याकाळी जर सूर्य मावळत असेल तर तो कोण्या दिशेला आहे हे समजलं पाहिजे, तो पश्चिम दिशेला असणार आहे। आणि सकाळचा जर सूर्य म्हटला तर तो पूर्व दिशेला असणार आहे, कुठं असणार आहे, पूर्व दिशेला असणार आहे। आता याच्यामध्ये ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटी शांत डोक्याने वाचून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण अटीवरून निष्कर्ष काढायचा आहे आपल्याला। तर मी एके दिवशी सायंकाळी 6 वाजता ग्रंथालयात अभ्यास करीत बसलो होतो। कितीची वेळ आहे, सायंकाळी 6 वाजताची। मग काय म्हणते तो,
माझ्या डाव्या हाताकडील खिडकीतून प्रकाश आत येत होता. आता पहा, आपण सर्व दिशा पहिलेच लिहून घेत आहोत. प्रत्येक वेळी उत्तर आहे, दक्षिण आहे, पूर्व आहे, पश्चिम आहे. मी एके दिवशी सायंकाळी 6 वाजता ग्रंथालयात अभ्यास करीत बसलो होतो. आपण इथं बसलेला आहो मधात. माझ्या डाव्या हाताकडील खिडकीतून प्रकाश आत येत होता. आता याच्या डाव्या हाताकडील खिडकीतून प्रकाश आत येत होता. आता सायंकाळी 6 ची वेळ आहे, म्हणजे सूर्य पूर्वेला असेल की पश्चिमेला, त्याचं उत्तर आहे पश्चिमेला. म्हणजे प्रकाश इकडून येऊन राहिला हे कन्फर्म आहे, हे 100% क्लिअर आहे. कोण्या दिशेने येऊन राहिला प्रकाश? पश्चिमेकडून. आता जिकडून प्रकाश येऊन राहिला, या उजेड येणाऱ्या दिशेकडून, याचा हात कोणता आला पाहिजे? डावा हात आला पाहिजे. म्हणजे जर हा व्यक्ती इथं बसलेला आहे तर हा हात कोणता असला पाहिजे? डावा. आणि हा हात कोणता असेल? उजवा. मग मला सांगा, हा डावा हात आहे, हा उजवा हात आहे, म्हणजे त्याचा चेहरा दक्षिणेकडे आहे की उत्तरेकडे आहे? तर त्याचा चेहरा कुठं आहे? उत्तरेला आहे. कुठं आहे? उत्तरेला आहे. येत होता तर अभ्यास करताना माझा चेहरा कोणत्या दिशेला होता? 100% त्याचा चेहरा कुठं होता? उत्तर दिशेला. कुठं होता? उत्तर दिशेला होता. पास संध्याकाळीची वेळ होती म्हणून आपण सूर्य कुठं घेतला? पश्चिम दिशेला. सकाळची जर वेळ असती 8-9 पर्यंत 10 पर्यंतची, तर आपण सूर्य कुठं घेतला असता? पश्चिम दिशेला. कुठं घेतला असता? पश्चिम दिशेला. त्याच्यानंतर पहा, तिसरं गणित आहे. तिसरं गणित काय म्हणते? अजयचा चेहरा ईशान्येकडे होता. आता पुन्हा सर्व दिशा आपण लिहून घेणार आहोत. उत्तर आहे, मग दक्षिण आहे, पूर्व आहे आणि पश्चिम आहे. अशा 4ही दिशा आहेत. आता अजय मधात बसलेला आहे. हा अजय आहे. अजयचा चेहरा ईशान्येकडे होता, म्हणजे कुठं होता? ईशान्येकडे, म्हणजे या दिशेला. आता अजयचा चेहरा इकडे आहे, ईशान्य. येथून तो 90° डावीकडे वळला. आता पहा, याचा चेहरा इकडे आहे, आता पहा याचा जो चेहरा आहे ईशान्येकडे आहे, आणि इथून हा डावीकडे वळला, म्हणजे या दिशेला, कारण आता डावा हात त्याचा हा असेल. आणि किती अंशात वळला? 90°. किती अंशात? 90°मध्ये वळला व सरळ 8 मीटर चालला. आता बा, इथून इथं आपलं पायथागोरसचं प्रमेय येणार आहे. आता तुम्हाला हा पायथागोरसचा सिद्धांत पण सांगतो. आता इथं मधात कोण होता? अजय होता. इथून तो डावीकडे वळला किती? 90°. आणि किती मीटर चालला? 8. आता आपण म्हणून हा 8 मीटर चालला, म्हणजे इथं आला. आला मग काय म्हणते तो? 8 मीटर चालला, तेथून पुन्हा 90°मध्ये वळला, म्हणजे 90°मध्ये वळला. आता इथून पुन्हा, तेथून पुन्हा 90°मध्ये वळला व 18 मीटर चालला. आता इथं पण हा उजव्या बाजूने वळला असेल, कारण की त्यानं दिलं नाही, म्हणजे तो पहिल्या ज्या दिशेनं वळला त्याच दिशेनं आता पुन्हा वळला. आता म्हणते पुन्हा वळला. मग आता सॉरी, डाव्या दिशेनं वळला ना, आता पण आपण डावी दिशा घेणार आहोत. आता किती वळला? पहिले 8, आता 18. म्हणजे हा जास्त असणार आहे, या 8 पेक्षा 18 मीटर जास्त असणार आहे, म्हणून आपण याला इथं आणू. 18 मीटर चालला, 18 मीटर. मग काय म्हणते तो? वळला व 18 मीटर चालला. मग पुन्हा 90° डावीकडे वळून पुन्हा पा इकडे आला. डावीकडे वळून 42 मीटर चालला. किती चालला? 42. आता पहा, 18, 18 × 36, म्हणजे दुप्पट आणि आणखीन थोडं, म्हणजे 42 इथपर्यंत आला. हा किती चालला? 42 मीटर. 90°च वळला पुन्हा डावीकडे, म्हणजे हीच बाजू डावीकडे वळला व 42 मीटर चालला व पुन्हा 90° वळून 18 मीटर चालला व पुन्हा दिशा दिली नाही, म्हणजे डावीकडे पुन्हा किती चालला? 18 मीटर. म्हणजे हा 18 मीटर चालला, एवढाच 18 मीटर चालला. तर तो मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? आता बघा, सॉरी, इथं पायथागोरसचा सिद्धांत नाही आला, आयत तयार झाला. त्रिकोण झाला असता तर
पायथागोरसचा सिद्धांत आला असता. आता आपल्याला हे अंतर विचारलेलं आहे की हा कोण्या दिशेला आहे. आता ही दिशा आहे आग्नेय. कोणती आहे? आग्नेय. आणि आता याचं अंतर विचारलं तर पा अंतर कसं निघते. हे एकूण किती आहे? 42. हे 18 आहे म्हणजे हे पण 18 आहे म्हणजे इथं काही प्रॉब्लेमच नाही. आता इथून आपल्याला वजा करावं लागणार आहे 8 मीटर. किती? 8. ते किती मधून? या 42 मधून. आता 42 मधून 8 काढा. 42 मधून 8 गेले. 12तून 8 गेले, 4 राहिले. हात दिला परत. 4तून 3 गेले, 4तून 1 गेला, 3 राहिले. म्हणजे किती राहिले? 34. मग पा हा अजय मूळ स्थानापासून आग्नेय दिशेला 34 मीटर अंतरावर आहे. अजय मूळ स्थानापासून आग्नेय दिशेला 34 मीटर अंतरावर आहे असा हा प्रश्न होता. आता आपण इथं 3 प्रश्न घेतलेले आहेत तर असेच प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये पण पुन्हा येणार आहे. आणि आपण दिशाज्ञान याच्यावर आणखीन एक शेवटचा व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पायथागोरसचा सिद्धांत पण घेणार आहोत. आतापर्यंत आपण डावी बाजू उजवी बाजू हे पाहिलेलं आहे आणि सर्व दिशा याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. आणि जे मागील पेपरमध्ये प्रश्न येऊन राहिले तेच मी प्रश्न तुम्हाला इथं समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की ते प्रश्न पण होऊन राहिले आणि तुम्हाला समजून पण राहिलं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरसचा सिद्धांत घेऊ आणि दिशाज्ञानवरील तो एक शेवटचा व्हिडिओ असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबून जाऊ.